नमस्कार माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजेच स्मिताज रेसिपी मराठीवर। हा काळ आहे चातुर्मासाचा। या काळात आपले बरेच बंधू भगिनी मांसाहार तर टाळतातच, परंतु त्याचबरोबर त्यांच्या जेवणात कांदा लसूणही वर्ज करतात। तसेच या काळात सणांची खूप रेचेल असते। सणांच्या नैवेद्याच्या ताटात कांदा लसूण वापरला जात नाही, म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कोकणात बनवली जाणारी एक पारंपरिक भाजी, कोबी आणि चणा डाळीची भाजी। कोबी आणि चणा डाळीची भाजी, तिला उपकरी असेही म्हणतात। खूपच चविष्ट रेसिपी आहे आणि झटपट बनणारी। चला तर सुरू करूया। कोबी चणा डाळीची भाजी म्हणजेच उपकारी आपण बनवतोय 4 ते 5 जणांसाठी। त्यासाठी आपण इथे घेतलाय हा साधारण 1/2 किलो कोबी। कोबीला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलंय। सगळ्यात पहिल्यांदा आपण कोबी चिरून घेऊया। कोबीच्या मध्यभागी हा जो टणक भाग असतो तो पहिल्यांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे। सुरीने अशा प्रकारे त्रिकोणी चीर देऊन आपण हा भाग बाजूला काढायचा आहे। कोबीचे असे लांब लांब तुकडे करून आपण कोबी चिरून घ्यायचा आहे। मी लांब बाजूने कोबी चिरायला घेतेय। हा असा कोबी सॅलडमध्येही छान दिसतो आणि भाजीतही। हात सांभाळून आपण कोबी चिरून घ्यायचा आहे। आपला कोबी आता चिरून झालाय। याला आता आपण नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर हा कोबी मी एका चाळणीत काढून ठेवणार आहे, म्हणजे ह्याचं एक्स्ट्रा पाणी खाली निघून जाईल। कोबी धुतल्यानंतर त्याला असं चाळणीत काढून ठेवणं खूप गरजेचं आहे। मी साधारण 15 मिनिटं कोबी धुतल्यानंतर त्याला असं चाळणीत काढून ठेवते, म्हणजे त्याचं सगळं पाणी खाली निचरा होऊन जातं। याचं मुख्य कारण म्हणजे कोबीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो। कोबी शिजवताना तो स्वतःच्याच पाण्यात शिजू शकेल इतकं पाणी त्यात असतं। जर ह्यात एक्स्ट्रा पाणी राहिलं तर कोबी जास्त शिजून त्याचा गिचका होतो आणि ती भाजी खायला तितकीशी चांगली लागत नाही। म्हणून कोबीला चाळणीत काढून ठेवायला विसरू नका। भाजी बनवण्यासाठी आपण एक खोलगट कढईत तेल गरम करायचंय। मी साधारण 2 टेबलस्पून तेल घालते। कोबीच्या भाजीला लक्षात घ्या, बिलकुल जास्त तेल लागत नाही। जास्त तेल घातलं तर भाजी शिजल्यानंतर ते तेल असं भाजीवर तरंगायला लागतं आणि भाजी खायला खूप तेलकट लागते। म्हणून फार जपून तेल घालावं। मी फक्त 2 टेबलस्पून तेल घातलंय। तेल गरम होऊ द्यायचंय। तेल चांगलं गरम झालं की आपण यात 1 टीस्पून मोहरीची फोडणी करणार आहोत। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मग यात आपण घालणार आहोत 1/2 टीस्पून हिंग। हिंगाचाही छान सुगंध यायला लागलाय। आता यात आपण घालायच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या। जराशी आज मध्यम ते मोठी ठेवून हे सगळं परतून घ्यायचंय। 10-12 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालूया। कढीपत्त्यामुळे या भाजीला खूपच छान चव येते। तुमच्या लक्षात आलंच असेल मी या भाजीत कांदा लसूण वापरलेला नाहीये, म्हणून ही भाजी आम्ही नैवेद्यात सुद्धा वाढतो। मिरची जराशी परतून झाली की आता आपण यात भिजवलेली चणा डाळ घालणार आहोत। ही मी 1/2 कप चणा डाळ घेतली होती, साधारण 100 ग्रॅम। तिला मी 1 तास पाण्यात भिजवून ठेवली होती। पहा कशी चांगली फुगली आहे। जराशी तेलात परतून घ्यायची आहे। चला आता आपण हळद घालून घेऊया। ही 1 टीस्पून हळद आहे। हळदीसोबत आपल्याला ही चणा डाळ सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे। डाळ जराशी परतली की आज आपल्याला मंद करायची आहे आणि झाकून डाळ थोडा वेळ शिजू द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं आपण ही डाळ मंद आचेवर झाकून शिजवली आहे। पुढे ही कोबी सोबत ही शिजणार आहे। आता आपण काय करायचंय, कोबी घालून घ्यायचंय। चिरलेला कोबी आता आपण घालणार आहोत। कोकण विभाग हा गोव्यापासून कर्नाटकापर्यंत पसरलेला। कोकणी भागात ताज्या भाज्या अशा प्रकारे कमीत कमी साहित्य वापरून बनवल्या जातात।
जसं आपण ही कोबीची भाजी बनवतो ना स्टर फ्राय करून, त्यात अशा प्रकारे तोंडली, भेंडी याही भाज्या बनवल्या जातात. या भाज्यांना एक विशिष्ट नाव आहे तिकडे, त्याला म्हणतात उपकरी. पंगतीच्या पानात मुख्य पदार्थांसोबत वाढली जाणारी उपकरी त्यातील पदार्थांच्या फ्रेशनेसमुळे खूप चविष्ट लागते. हा कोबी आता आपल्याला व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायचा आहे. या भाजीची खासियत अशी आहे की ही पोळी, फुलके, तांदळाची भाकरी किंवा वरण भातासोबत उत्तम लागतेच, परंतु जेव्हा कधी तुम्हाला थोडस डाएट करायचं आहे त्यावेळी सुद्धा ही भाजी अशा प्रकारे बनवून तुम्ही खाऊ शकता. कोबीमध्ये इतके अँटीऑक्सिडंट्स असतात की आपल्या शरीराला ते उपयुक्त आहेतच, तसेच वजन कमी करण्यास सुद्धा मदत करतात. बोलता बोलता मी कोबी मिक्स करत होते, साधारण 2 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता कोबी छान व्यवस्थितरित्या एकत्र झालाय. आता आपल्याला कोबी शिजवायचा आहे, त्यावेळेला आपण काय करायचं, आच मंद करायची आणि आपल्याला हा कोबी स्टीमिंग मेथडने म्हणजेच वाफवून शिजवायचा आहे. वाफवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण वरून एक्स्ट्रा पाणी दही घालणार आहोत. कोबीला स्वतःच्याच पाण्यात शिजू द्यायचंय, म्हणून आज बारीक करायची आणि झाकण ठेवून हा कोबी शिजू द्यायचा आहे. एकच गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते, कोबी शिजवताना कधी आधीच पाणी घालू नये, तो खूप पाणी सोडतो आणि भाजीचा गिचका होऊ शकतो. चला आता आपण थोडा वेळ वाट पाहू भाजी शिजेपर्यंत. साधारण 8 मिनिटं आपण मंद आचेवर कोबी शिजवून घेतलाय. मध्ये मध्ये भाजीला मी चमच्याने हलवलंय बरं का, नाहीतर ती खाली कढईच्या तळाला लागून करपू शकते. तुम्ही पाहू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे, कुठेही एक्स्ट्रा पाणी राहिलेलं नाहीये आणि फार अति मऊ सुद्धा झालेली नाहीये. कोबी हा खाताना नेहमी थोडासा क्रंचीच असावा. फार जास्त कोबी मऊ शिजवला ना की त्यातली पोषण मूल्य उष्णतेमुळे नष्ट होतात असं म्हणतात. साधारण 8 ते 10 मिनिटांनी कोबीतला हायड्रोजन सल्फाइड गॅस रिलीज व्हायला लागतो आणि जर तुम्ही कोबी जास्त शिजवलात तर या हायड्रोजन सल्फाइड गॅसमुळे भाजीला एक विशिष्ट प्रकारचा दर्प यायला लागतो जो भाजी खाताना सुद्धा जाणवतो. आपली ही भाजी अतिशय छान शिजली आहे. यात आपण चवीपुरतं मीठ घालायचंय, नीट मिक्स करून घ्यायचंय. सगळ्यात शेवटी राहिली कोकणी भाज्यांची खासियत म्हणजेच ओल्या खोबऱ्याची महिरप. मी इथे 1 कप खोबरं घेतलंय. थोडं थोडं खोबरं घालून आपण हे भाजीत मिक्स करून घ्यायचंय. खोबरं घातल्यावर मात्र भाजीला फार जास्त वेळ गॅसवर ठेवू नये. काय होतं, खोबऱ्याचा ताजेपणा जो गोडवा असतो ना तो उष्णतेमुळे कमी होतो आणि तसंच खोबऱ्यातलं तेल बाहेर यायला लागतं आणि त्या तेलाची चव मग भाजीत उतरते. खोबरं मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आपली कोबी चणा डाळीची भाजी म्हणजेच उपकरी तयार आहे. चला त्या भाजीला आपण गरम गरम वाढूया. कोबीची चणा डाळ घालून केलेली आणि वरून छानपैकी खोबरं पेरून केलेली भाजी, कोकणी पद्धतीची भाजी तयार आहे. या भाजीसोबत तुम्ही तांदळाची भाकरी खाऊ शकता. पोळी, फुलके किंवा वरण भातासोबत तर ही अप्रतिम लागते. लहानपणी आम्ही केळीच्या पानावर बऱ्याच पंक्ती जोडल्यात आणि या पंक्तीत वालाची उसळ किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत शेजारी ही कोबी चणा डाळीची भाजी नेहमी वाढली जायची आणि त्या केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणाचा आस्वाद काही वेगळाच असतो. माहितच आहे तुम्हाला, मी या भाजीला संकष्टीच्या किंवा गणेश चतुर्थीच्या नैवेद्यात सुद्धा बनवते. माझ्या संकष्टी नैवेद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच पाहिली असणार. तर मग आता या सणांच्या महिन्यात ही भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान कोकणी मालवणी पाककृती मराठीत पाहण्यासाठी आमची कोकणी मालवणी प्लेलिस्ट पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.